गणित विभाग दुसरा इयत्ता तिसरी गुणाकार मल्टीप्लिकेशन आता आपण चौकट पद्धतीने म्हणजेच लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा ते शिकणार आहोत. दोन अंकी संख्या व एक अंकी संख्या यांचा गुणाकार चौकट पद्धती म्हणजेच लॅटिस पद्धतीने आपण गुणाकार करणार आहोत. आता गणित काय आहे 56 गुणिले 3. आता 56 म्हणजेच काय 50 अधिक 6 मग हे आपण एका कंसात घेतले गुणिले 3 पण हेच आपण चौकट पद्धतीने करू शकतो. म्हणजे ही पद्धत जी आहे ही कशी आहे सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आपण गणित हे सोडवू तर 50 म्हणजेच काय तर 5 दशक 50 म्हणजेच 5 दशक आणि 6 म्हणजे काय 6 एकक. आता इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे 50 गुणिले 3 ह्यांचा गुणाकार करायचा आहे. 50 म्हणजे किती 5 द म्हणजे 5 द गुणिले 3 बरोबर किती येणार आहे 5 3 15 द म्हणजेच 15 दशक म्हणजेच 15 गुणिले 10 म्हणजेच किती येणार आहे 150. मग 50 गुणिले 3 बरोबर किती आहे 150 म्हणजेच 150. मग इथे आपण लिहू 150. 6 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 6 उत्तर काय येणार आहे 3 सख 18 3 6 18 6 3 18. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे बेरीज करायची आहे 150 आणि 18 ची. 150 अधिक 18 बेरीज किती आली आहे 168. बेरीज आहे 168. 56 गुणिले 3 बरोबर आहे 168. 56 गुणिले 3 बरोबर आहे 168. आता गणित आहे 42 गुणिले 3. आता 42 ह्या संख्येची फोड आपण कशी करू शकतो म्हणजे 42 आपण हे 40 अधिक 2 असे पण लिहू शकतो. 40 अधिक 2 म्हणजे किती 42 आणि ह्याला गुणले 3 नी. तर असा गुणाकार न करता आपण चौकट पद्धतीने गुणाकार करायचा आहे. आपण एक चौकट आखून घेऊ त्या चौकटीमध्ये आपण संख्या लिहू गुणाकाराचं चिन्ह टाकू. आता इथे आपण संख्या लिहून घेऊ गुणाकाराचं चिन्ह. संख्या काय लिहायची आपल्याला इथे 40 आणि 2 ही संख्या लिहायची. 42 ची आपण अशी फोड केली 40 आणि 2 आणि त्याला गुणायचे 3 नी. असं आपण काय केलं तर हा गुणाकार करणं सोपा जातो. 40 गुणिले 3 हा गुणाकार आपल्याला माहितीये सोपा आहे. 40 म्हणजे किती 4 द गुणिले 3 म्हणजे किती 12 द. 12 द म्हणजे काय 12 गुणिले 10 म्हणजेच किती 120. तर हा गुणाकार करायला असा सोपा जातो म्हणून आपण 42 या संख्येची फोड आपण अशी केली. मग आता 40 गुणिले 3 म्हणजे किती 120 आणि 2 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 2 बरोबर आहे 6. म्हणजेच इथे आपल्याला बेरीज कशाची करायची आता 120 अधिक 6 मग उत्तर किती येणार आहे एककाची आधी बेरीज करा 0 अधिक 6 बरोबर 6. इथे 2 तशीच लिहायची आणि 1 म्हणजे उत्तर आलं 126. 42 गुणिले 3 बरोबर आहे 126. त्र्याहत्तर गुणिले पाच. आता 73 ही कशी संख्या 2 अंकी संख्या आहे हिची फोड करून आपल्याला लिहायचं आहे. 73 म्हणजेच काय 70 अधिक 3. 70 अधिक 3 बरोबर आहे 73 आणि ह्याला गुणायचे 5 नी. चौकट काढून घेऊ आपण आधी. ते गुणाकाराचं चिन्ह द्यायचंय 5 नी गुणायचंय 70 अधिक 3. आता हा गुणाकार करणं आपल्याला सोपं जातं. आपण काय करत असतो 7 5 35 आणि त्याच्यावर आपण काय करतो 10 देतो. 70 गुणिले 5 बरोबर 350. 3 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 3 बरोबर 15 म्हणजेच 350 अधिक 15 ह्यांची आपल्याला काय करायची बेरीज. 0 अधिक 5 5 5 अधिक 1 6 आणि 3 म्हणजे उत्तर किती आहे 365. 73 गुणिले 5 बरोबर आहे 365. 73 गुणिले 5 बरोबर आहे 365. एकोणचाळीस गुणिले आठ म्हणजेच
30 अधिक 9 बरोबर आहे 39 गुणिले 8. चिन्ह इथं कोणतं लिहिले बघा आपण, इथं अधिकचं दिलंय बेरजेचं चिन्ह, इथं गुणाकाराचं चिन्ह. आता चौकट आखून घ्या. इथे गुणाकाराचं चिन्ह, इथे 30 लिहायचे, इथे 9 लिहायचे आणि गुणायचे आपल्याला 8 ने. इथे बेरीज आल्यावर बेरीजची बेरीज करायची आपल्याला, गुणाकार आल्यावर गुणाकाराची बेरीज, नंतर आपल्याला बेरीज करून उत्तर लिहायचं. आता 30 गुणिले 8 किंवा 8 गुणिले 30, 8 3 24 आणि 0, 8 गुणिले 9, 8 8 9 72 म्हणजे 240 अधिक 72. बेरीज करा, 0 अधिक 2 2 4 अधिक 7 11, हाताला 1 आणि 3, उत्तर किती आहे 312. 39 गुणिले 8 बरोबर आहे 312. आता ह्या संख्या बघा, 43 गुणिले 23, ह्यामध्ये दोन्ही संख्या या कशा आहेत, दोन अंकी संख्या आहेत. तर आता इथे आपण 43 ची फोड कशी करणार, 40 अधिक 3, आणि 23 ची फोड कशी करणार, 20 अधिक 3. ह्या पद्धतीने आपण ह्या संख्या लिहून घ्यायच्या आहेत. 40 अधिक 3 म्हणजे 43 आणि 20 अधिक 3 म्हणजे 23. आता गुणाकार कोणता करायचा आहे, 40 गुणिले 20. आता हा गुणाकार करणं कसं सोपं आहे, कारण हे दोन्ही दशक आहेत, 4 द आणि 2 द म्हणजे 8 द. 8 द म्हणजे किती,